हेलो, गुड आफ्टरनून स्टूडेंट्स. टुडे वी आर गोइंग टू द पोएम सेक्शन, सेक्शन सेकंड 2.4. हैव यू अर्न योर टुमारो. फर्स्ट ऑल ऑफ यू यू नो द नावेल पोएम प्रोज, बट इन दिस पोएम यू हैव अर्न योर टुमारो. दैट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. हा ही पोएम जी आहे ती मुद्दा म्हणून घेतलेली आहे. बघा, ऑन द पेज नंबर 111 यू कॅन सी आईस ब्रेकर ॲक्टिव्हिटी. देअर आर ॲक्टिव्हिटीज आर गिवन ऑन द पेज नंबर 111. कम्प्लीट द फॉलोविंग वे, डिफरंट वेज टू हेल्प अदर्स. आपण वेगवेगळ्या तऱ्हेने दुसऱ्यांना मदत करू शकतो. वी फर्स्ट थिंग थिंग दॅट फॉर एक्झाम्पल ॲज अ ऑफर सम फॉर्म ऑफ सपोर्ट, at least moral support, call family, or next to kin to give or to ask for information, call one's own friend, of manpower is needed at the time, arrange for finance for immediate requirement. एखाद्याला फायनान्स पाहिजे असेल तर ते आपण लगेच देऊ शकतो. म्हणजे कुठल्याही मार्गाने आपण एखाद्याला हेल्प करू शकतो. पण केव्हा? जर आपल्या मनामध्ये ती गोष्ट असेल दुसऱ्याला हेल्प करण्याची, तर discuss with your partner about different idealism and proverbs related word. Tomorrow one is done for you, never put off until tomorrow what you can do today. जोपर्यंत तुम्ही आत्ता करू शकत नाही तोपर्यंत उद्या त्या गोष्टी, म्हणजे नेहमी ज्या गोष्टी ज्या आहेत त्या उद्यावरती न नेता तुम्ही त्या गोष्टी कधी केल्या पाहिजेत? आत्ताच केल्या पाहिजेत. नॉट बिफोर टुमारो बट कॅन डू टुडे. सो टुमारो बॅटल इज वॉन ड्युरिंग दॅट टुडेज प्रॅक्टिस. टुडे मस्ट बी बॉरो फ्रॉम टुमारो अँड यस्टरडे टुमारो ऑर टुडे, दीस आर थ्री डेज ऑफ मॅन ऑब्जेक्टिवनेस. आता याच्यामध्ये बघा, वेन यू मेक युअर फ्युचर प्लॅन यू थिंक ऑफ युअर करियर. सगळ्यात अगोदर आपण आता 12th स्टँडर्डला आहोत, तर आपलं जे एम आहे ते समोर ठेवा. हॅव यू अर्न युअर टुमारो. वेन यू के यू मेक युअर फ्युचर प्लॅन यू थिंक ऑफ, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इज करियर, सेकंड वी कॉल्ड ॲज अ हायर स्टडीज, थर्ड रिटायरमेंट प्लॅन्स, फायनान्शियल सिक्युरिटी, फॅमिली लाईफ, गोल इन लाईफ टू बी अकम्प्लिश्ड. सगळ्यात अगोदर आपलं करिअर जे आहे ते आपण समोर ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही जो आहे तुमचा स्टडी केला पाहिजे. बघा, प्लॅन युअर टुमारो बाय कम्प्लिटिंग द टेबल गिवन बिलो. खाली जो टेबल दिलेला आहे तो कम्प्लीट करायचं आहे. बघा, एक्झामिनेशन, प्रिपेअरिंग द लिस्ट ऑफ ड्युटीज अँड क्लिनिंग द हाऊस, फंक्शन ॲट युअर होम, रिव्हिजन, एक्झामिनेशनला काय केलं पाहिजे, कॉलेज फंक्शनला काय केलं पाहिजे अँड फंक्शन ॲट युअर होम, तुम्ही घरी काय केलं पाहिजे, ह्या ज्या गोष्टी आहेत ते दिलेल्या आहेत. बघा, द पोएम इज रिटन बाय इगर गेस्ट 1881 to 1959. 1881 to 1959 कालावधी दिलेला आहे. ही वॉज बॉर्न इन इंग्लंड अँड वॉज ब्रॉड टू द युनायटेड स्टेट्स वेन ही वॉज 10 years old. ही बिगॅन हिज रायटिंग करिअर इन 1895 ॲट द एज ऑफ 14. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. When he was 10 years old, he began his writing career in 1895 at the age of 14. 14व्या वर्षात त्याने लिहायला सुरुवात केली. म्हणजे बघा, करिअरला त्याच्या सुरुवात त्याने 14व्या वर्षात केली. आणि आपण कधी करतो हा एक स्वतःला एक प्रश्न विचारा आणि त्यानुसार पोएमचा अभ्यास करा. एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल, ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. गेस्ट इज अँड अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. ही इज नोन ॲज पीपल्स पोएट. बघा, त्याला एक उपाधी दिलेली आहे, लोकांचा कवी, पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल, ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. त्याची जी स्टाईल होती, भाषाशैली होती, कशी होती, सिम्पल होती अँड नेहमी ऑप्टिमिस्टिक, नेहमी तो आशावादी होता टोन ऑफ रायटिंग. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन. गेस्ट जो रायटर आहे तो काय होता, न्यूजपेपर अँड
मॅगझिन्सचं जास्तीत जास्त त्याने अमेरिकन रायटरसाठी तो प्रसिद्ध होता. दिस इज अँड इन्स्पायरेशनल पोएम. ही एक इन्स्पायरेशनल, प्रेरणा देणारी, स्फूर्ती देणारी, जेणेकरून आपल्या जीवनामध्ये काहीतरी आपण एक नाविन्य स्वरूपात केलं जाईल याच्यासाठी इन्स्पायरेशनल पोएम. अँड इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स वेदर दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव द लाईफ ऑफ अनादर ह्युमन बीइंग ऑर नॉट. सो दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट लाईफ इम्पॉर्टंट लाईन इन अवर लाईफ. द स्पीकर इज आस्किंग द रीडर वेदर दे हॅव डन, वेदर यू हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव द लाईफ ऑफ अनादर ह्युमन बीइंग ऑर नॉट. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव बेटर फ्युचर ऑर नॉट. तुमचं फ्युचर जे आहे ते बेटर आहे की नाही. देअरफॉर वन शूड कन्सिडर वन्स ॲक्शन डीड्स केअरफुली अँड प्लॅन अकॉर्डिंग टू फॉर अ बेटर फ्युचर्स. आपण आपल्यासुद्धा दृष्टिकोनातून अभ्यास केला पाहिजे एक्झामच्या दृष्टिकोनातून. प्लॅन अकॉर्डिंगली फॉर अ बेटर अवर फ्युचर ऑल्सो. कॅन वी स्टार्ट पोएम. चला आपण आता सुरुवात करूया पोएमला. हॅव यू अर्न युअर टुमारो. शल यू हॅव अर्न युअर टुमारो. तुम्ही तुमच्या टुमारोसाठी सुरुवात केलेली आहे का किंवा सुरुवात करू शकता का, हा सुद्धा आपण स्वतःला प्रश्न विचारू शकता. बट फर्स्ट इज हॅव यू अर्न युअर टुमारो इन द प्रेझेंट टेन्स. म्हणजे आपण नेहमी कशामध्ये जगलं पाहिजे, फ्युचरमध्ये न जगता आपण नेहमी प्रेझेंटमध्ये जगलं पाहिजे. आपण एक्झाम्पलसुद्धा ह्याच्यामधून दिलेलं आहे, नेहमी उद्याचा दिवस पाहण्यापेक्षा आपण आजचा जो दिवस आहे प्रेझेंट, वी एन्जॉय अवर लाईफ एव्हरी मुमेंट. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू हॅव पास दिस वे. एडगर कर्स बाय प्रेझेंट अ नंबर्स ऑफ क्वेश्चन्स. He presents a number of questions. He hopes that everyone does what they can do to bring hope and courage to those who feel hopeless. Je aasha kartat to pratyek jan jeevanamadhe kahi na kahi karu shakto, pan je kahis karat nahi, je aashas baagat nahi, te tyancha jeevanamadhe kahi karu shakta ka? Nahi. Is anybody happier because you passed his way? Does anyone remember that you spoke to him today? And this day is almost over and its toiling time is through. The meaning of toiling time is called as a time spent in hard physical work. Time spent in hard physical work. Is there anyone to utter now a kindly word of you? So have you earned your tomorrow? Does anyone remember that you spoke to him today? And is there anyone to utter now a kindly word of you? In this first passage, we see that the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Allan Poe consists of many questions. And the poem addressed to you. आणि ही पोईम ॲड्रेस कोणाला केलेली आहे, तुम्हाला केलेली आहे, आम्हाला केलेली आहे. बघा, द रीडर रेफर्स टू हिम द स्ट्रेंजर इन अवर लाईफ वन ऑफ मेनी थिंग्स. इन द बिगिनिंग द पोएट आस्क वेदर एनी वन इज हॅपियर बिकॉज ऑफ यू यू पासिंग हिज ऑर हर वे ॲट द एंड वर्किंग डे विल एनी वन रिमेंबर विथ ग्रॅटिट्यूड अ काइंड ऑफ वर्ड्स ऑर ॲक्शन्स दॅट यू मे हॅव डन फॉर हिम. म्हणजे तुमचासुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये सहभाग असतो, तुमच्यामुळे सुद्धा एखाद्याच्या जीवनामध्ये दुःख येऊ शकतात, आनंद येऊ शकतो. अँड इज एनी वन अटर अ काइंडली वर्ड ऑफ यू. डीड यू गिव अ चिअरफुल ग्रीटिंग to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? So did you give a cheerful greeting to the friend who came along? The poet asks, if you had a cheerful greeting for a friend who may have come hesitantly, maybe a sick help, or did you just pretend not to notice she wanted something and just said a quick hello, brush past him or her into the crowd?
So, is someone mighty grateful or did you till today? So, help them out day. Did you act selfish, uncaring, or will someone be truly grateful you help them out today? Can you say tonight in parting with the day that sleeping fast that you helped a single brother of the many that you passed? Is a single heart rejoicing over what you did or said? Does a man whose hope were fading now with courage look ahead? We never help. For example, in this stanza, the poet further asks, third stanza, at the end of, if you can honestly say you helped a single fellow human, while we go about busily, we surely notice many indeed, but just do not have the patience to do one help that is unsaid for. We never help someone on our own, is some stranger till for a small help you extended. He or she may have been hopeless, but did you take out some time to give him or his hope again? Can you say tonight in parting there that sleeping fast? म्हणजे नेहमी पोएम वाचताना आता जेवढेजण सगळेजण बघत आहेत हा व्हिडिओ किंवा आपण ज्यावेळेस पोएम वाचतो तर सगळ्यांची वोकॅब्युलरी सारखी असते का? नाही. एव्हरी पर्सन हॅज डिफरंट कॅरेक्टरिस्टिक फ्रॉम ईच अदर. आणि प्रत्येकाची वोकॅब्युलरी वेगळी असते. प्रत्येकाला तोच शब्द तोच वर्ड्स माहीत असेल असं नाही. आणि प्रत्येकाचं ओपिनियन हे प्रत्येकाच्या व्ह्यूजनुसार बदलत असतं. एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. इन द लास्ट स्टांजा वी सी, डीड यू वेस्ट टुडे, तुम्ही तुमचा जो दिवस आहे तो वेस्ट घालवता का? तुम्ही आता अभ्यास आता एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही तो स्वतःचं की एक्झाम जवळले आलेल्या आहेत. डीड यू वेस्ट युअर डे और लूज इट? वॉज इट वेल और सोअरली स्पेंड? खरोखरच तुम्ही जो वेळ आहे तो म्हणजे कारी लावता का? इन द लास्ट स्टांजा द पोएट आस्क्स, इफ यू वेस्टेड दॅट डे लाईक सो मेनी डेज गॉन नॉट हॅव्हिंग डन एनिथिंग रिमार्केबल, केलेला दिवस नंतर येतो का? नाही. डीड यू लिव अ ट्रेल ऑफ काइंडनेस और स्केअर ऑफ डिस्कंटेंट ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर? डू यू थिंक दॅट गॉड वूड से? वॉज टुडे टेल स्पेंड? डीड यू लिव बिहाइंड सम वन स्माइलिंग, लेट सम वन फीलिंग डिजेक्टेड बिकॉज यू इग्नोर्ड देम? व्हेन यू हॅव अर्न वन मोर टुमारो बाय द वर्क यू डीड टुडे? व्हेन यू आर अबाउट टू स्लीप टू डू यू थिंक गॉड मे ग्रँट यू मोर अँड मोर डेड टू यू? इन दिस पोएम वी सी दॅट time spent in hard physical work, rude informal friendly greeting crowd and uselessly. The stanza one is almost over. Second stanza is vanishing throng and third stanza is we are fading now. Here importance given about the poet indirectly means that each day we exist we must take our living useful. म्हणजे प्रत्येक दिवस जो आहे आपल्या जीवनाला तो काय केला पाहिजे? सत्कारही लावला पाहिजे, सत्कर्णी लावला पाहिजे, यूजफुल नेहमी त्याचा उपयोग केला पाहिजे. वेस्ट न घालवता, वाया न घालवता, वी आर नॉट शुअर इफ वी शल वेक इन द मॉर्निंग. वी आर नॉट शुअर इफ वी शल वेक इन द मॉर्निंग, कारण उद्याचा दिवस आपल्याला पाहायला भेटेल का? नाही. मिळेल का बघायला? नाही. त्याचप्रमाणे वी हॅव टू जस्टिफाय अवर एक्झिस्टन्स टुडे. डीड वी पुट टुडे टू यूज? डीड वी हेल्प ॲट लीस्ट वन फेलो ह्युमन? अँड दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन अवर लाईफ. इन धिस पोएम पोएट सेज अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ लाईफ. वन पर्सन फील ग्रेटफुल विदाउट एक्सपेक्टिंग अदर ऑर टू हॅव लिव्ड ॲज अ ह्युमन वूड बी फॉर डॅट. सो ब्लेसिंग also important and there is interrogation is 11th lines. For example, the poet Edgar's guest, have you earned your tomorrow, is a thought
provoking composition, and the title itself pushes our mind to wonder if today we have done something useful. जर आपण आज केलं तर ते उद्या आपल्या कामी येईल. इट अर्जेस द रीडर्स टू बी थॉटफुल इन द एव्हरीडे लाईफ अबाउट पीपल अराउंड देम. द पोएट पुट्स फॉरवर्ड क्वेश्चन्स. इच क्वेश्चन फोर्सेस अस टू आस्क अवरसेल्फ. हा प्रत्येक क्वेश्चन्स आहे तो आपण स्वतःला विचारलेला पाहिजे. इच क्वेश्चन्स फोर्सेस टू आस्क अवरसेल्फ इफ वी आर काइंड अनसेल्फिश पेशन थॉटफुल इन एव्हरी डे रश टू लिव अवर लाईफ ओनली फॉर अवर ऑन बेनिफिट. वी फॉरगेट टू कन्सिडर द पीपल नियर बाय who may be less fortunate, and there is interrogations in 11 lines of the 16 lines poems. The language is simple. In this poem, poet is used, language is simple, but there is alliteration and rhyme, and the poem has four stanzas of four lines, each line in four lines. The first stanza has four lines, each having 14 syllables, and the second and third fourth stanza also with the four lines and have 15 syllables each. म्हणजे पहिल्या लाईनमध्ये चार लाईन्स आहे स्टांजामध्ये आणि 14 सिलॅबस आहेत. पण सेकंड अँड थर्ड अँड फोर्थ स्टांजामध्ये फोर लाईन्स आहेत पण त्याच्यामध्ये सिलॅबल्स किती आहेत? 15 सिलॅबल्स आहेत. द क्लिअर मेसेज ऑफ द पोएम इज वन्स लाईफ इज मिनिंगफुल ओनली व्हेन इट इज यूजफुल फॉर ह्युमॅनिटी ॲट अ लार्ज. एखाद्याचं जीवन जे आहे ते मिनिंगफुल अर्थपूर्ण केव्हा बनतं? ज्यावेळेस ते एखाद्याच्या सत्कर्णी लागतो, यूजफुल फॉर ह्युमॅनिटी ॲट लार्ज. द पोएट सेज वन्स कन्सायन्स has to know that your existence is justified or one cannot feel he has the right to ask for one more day of life. I hope you have understood very well the poem. You solve brainstorming activity, family member, friends, neighbor, toiling time. Okay, thank you very much.